आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। लक्ष्मी रोड म्हणजे पुणेकरांचं आवडीचं आणि हक्काचं खरेदीचं ठिकाण। मात्र खरेदीसाठी दुचाकी चारचाकी घेऊन जाणारे पुणेकर शनिवारी रविवारी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे लक्ष्मी रोडवरती अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळते। हा दर वीकेंडचा प्रकार असतो। याच प्रकाराला काहीसा आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता एक उपक्रम हाती घेतलाय। आज पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरती नो व्हेईकल डे पाळला जातोय। यासाठी रस्त्यावरच्या वाहतुकीत काहीसे बदल झालेत। नागरिकांचं वाहनांवरती अवलंबून राहणं कमी व्हावं आणि लोकांच्या सवयी बदलाव्यात यासाठी पोलिसांनी हा पुढाकार घेतलाय। तर पुणेकरी वाहतूक पोलिसांच्या उपक्रमाला कसा प्रतिसाद देतात हे आज पाहावं लागेल। नो व्हेईकल डे पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरती आज पाळला जाईल। पुणेकरांना आवाहन करण्यात आलेलं आहे की या उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा। वाहनांवरती अवलंबून राहण्याचं पुणेकरांचं प्रमाण कमी व्हावं यासाठी वाहतूक पोलिसांनी या उपक्रमाचं आयोजन केलंय। नो व्हेईकल डे अर्थात लक्ष्मी रस्त्यावरनं आज गाड्या चालणार नाहीत आणि यासाठी वाहतुकीच्या मार्गात सुद्धा पोलिसांकडनं काही बदल करण्यात आले। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।